राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गावर योग्य संख्येमध्ये पेट्रोल पंप, स्वच्छतागृह, उपाहारगृह इत्यादी आवश्यक सुविधा तातडीनं उपलब्ध व्हायला हवेत असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं संबंधित प्रकरणावरील सुनावणी दरम्यान व्यक्त केले. तसंच पेट्रोल पंपांचा मुद्दा हा मार्गी लावण्यासाठी सर्व तेल कंपन्यांना या प्रकरणामध्ये प्रतिवादी करून घेतलंय. महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडावर सेंट्रल पार्क विकसित करण्याला शासन मंजुरी मिळाल्यानंतर शासन निर्णय जाहीर झालाय. आराखड्याची जबाबदारी ही मुंबई महापालिकेला देण्यात आली असून शिवाय या संदर्भात यापुढे आराखड्यामध्ये वेळोवेळी करण्यात येणाऱ्या बदलाच्या संदर्भातील प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाला सादर करण्याची जबाबदारी ही पालिकेनं घ्यावी असं स्पष्ट करण्यात आलंय. कोस्टल रोडची एक मार्गिका खुली झाल्यानंतर महापालिकेनं 70 एकर मोकळ्या जागेत लँडस्केपिंगचा विकास करण्यासाठी पावलं उचलली आहेत. तर गुरुवारी पालिका मुख्यालयामध्ये याची ब्लूप्रिंट सादर करण्यात आली आहे. किनाऱ्यालगत मियावाकी जंगल, म्युझिकल फाउंटन आणि इतर सुविधा असणार आहेत. मात्र या बैठकीला उपस्थित तज्ज्ञ आणि वास्तुविशारद यांनी यासंबंधी हरकती दर्शवल्या आहेत. स्वच्छतेचा आग्रह धरताना कामगारांच्या मूलभूत अधिकारांच्या आणि त्यांच्या प्रतिष्ठेशी तडजोड करता कामा नये. कामगारांना गुलामगिरीमध्ये ठेवून हा हेतू साध्य करता येणार नाही असं उच्च न्यायालयानं म्हणत मुंबई महापालिकेला 580 स्वच्छता कामगारांना नोकरीत कायमस्वरूपी करून त्यांना सेवेमधील सगळे लाभ देण्याचे आदेश दिले. तर शिवडी नावाशेव अटल सेतू प्रकल्पाच्या संचालन आणि देखभालीच्या कामासाठी अखेर कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा मार्ग हा मोकळा झाला. या कामासाठी गावर कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिलं जाणार आहे आणि याला मुंबई महानगर प्रदेश विकास म्हणजेच MMRDA प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. मुंबईमध्ये उपनगर जिल्ह्यामध्ये पालिकेकडून शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामं प्रगतीपथावर सुरू आहेत. तर या कामांसाठी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीकडून 188 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर पहिल्या टप्प्यात पालिकेनं 2987 पैकी 1504 शौचालयांची कामं हाती घेतली आहेत. त्यापैकी 85% शौचालयांची दुरुस्ती आणि 15% शौचालयांची पुनर्बांधणीची कामं प्रगतीपथावर आहेत. राज्यामधील धरणांमधील पाणीसाठ्यांमध्ये वेगानं घट होताना दिसतीय. गेल्या 21 दिवसांमध्ये 78 TMC घट झाली आहे. धरणांमधील अपुरा पाणीसाठा विचारात घेता प्रामुख्यानं अमरावती, मराठवाडा आणि नगर नाशिक विभागांमध्ये पाण्यासाठी प्रादेशिक संघर्ष होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राज्यात आता कैद्यांसाठी तामिळनाडूमधील कारागृहांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सगळ्या कारागृहांमध्ये स्मार्ट कार्ड सुविधा सुरू करण्यात आली आहे. तर या योजनेची सुरुवात ही ठाणे मध्यवर्ती कारागृहापासून करण्यात आली आहे. तर बंदीवानांसाठी स्मार्ट कार्ड दूरध्वनी सुविधेचा प्रारंभ करण्यात आला आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन आजपासून 1.5 महिन्यांसाठी बंद राहणार आहे. विठ्ठलाच्या मंदिर गाभाऱ्याचं काम करण्यासाठी मंदिर प्रशासनानं निर्णय घेतलाय. तर या काळात दररोज सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन सुरू राहणार आहे. मुंबईमध्ये रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी शुक्रवारी मध्यरात्री वसई रोड आणि वैतरणा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर 3 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर शुक्रवारी रात्री 11:50 ते रात्री 2:50 अप जलद मार्गावर आणि डाऊन जलद मार्गावर रात्री 1:40 ते पहाटे 4:40 हा मेगा ब्लॉक असेल. बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभांचा धडाका सुरू आहे. पुरंदरमधील पालखी तळ मैदानावर आज संध्याकाळी अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. तर आता गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक ठरत असलेला शहापूर तालुक्यामधल्या एसटी महामंडळाचा बस स्टँड जमीनदोस्त करण्यात आलाय. नव्या आराखड्यानुसार बसपोर्ट म्हणून नव्या बस स्टँडची उभारणी केली जाणार आहे. मथुरेच्या रमण रेती होळीच्या तब्बल 10 दिवस आधीच फुलांनी होळी खेळण्यात आली. संतगुरु काशिनी शरणानंद महाराज यांनी सर्वप्रथम भगवान राधाकृष्णाच्या रूपावर रंगाचा गुलाल लावलाय आणि त्यानंतर त्यांची पूजा केली आहे. त्यांच्याकडून आशीर्वाद घेतल्यानंतर होळी खेळण्यास सुरुवात झाली आहे. काही काळ संपूर्ण परिसर रंगांनी नटलेला होता. वंदे भारतमध्ये रेल्वेच्या 1 लिटर पाण्याची बाटली ऐवजी आता 0.5 लिटरची बाटली दिली जाणार आहे.
अनेक प्रवासी एक लिटर बाटलीमधील पाणी पिऊन उर्वरित पाणी फेकून देत होते, त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत होता। त्यामुळे आता मुंबईतून सुटणाऱ्या गांधीनगर, अहमदाबाद, सोलापूर, शिर्डी, मडगाव, जालना या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसाठी 500 मिलीलिटरची पाण्याची बाटली आता उपलब्ध असेल। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागानं रात्रीचं तिकीट तपासणीस पथक सज्ज केलं। या पथकाला बी अवेअर टीटी मॉर्निंग मॅनिंग ॲट नाईट बॅटमॅन असं नाव देण्यात आलंय। तर हे पथक विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे। नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी 15 दिवस राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये मोठी कारवाई करण्यात आली। यामध्ये 8091 विना हेल्मेट चालक आणि 256 काळ्या फिल्म लावणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। मुंबई महापालिका प्रशासनाच्या मालमत्ता कर वसुलीसाठी आता कठोर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे। पालिकेनं आतापर्यंत सुमारे 1200 कोटी रुपये वसूल केलेले असून अद्याप 3500 कोटी रुपयांची वसुली शिल्लक आहे। होळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना कोकण रेल्वेनं आता रोहा चिपळूण मेमू रद्द केली आहे। कोकण रेल्वेच्या अजब कारभारामुळे ऐन होळीच्या वेळेस कोकणवासियांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे। मुंबईमधील 15% पाणी कपात मागे घेतल्यानंतर आता लगेचच पुन्हा एकदा 5% पाणी कपात लागू करण्यात येणार आहे। तर भांडूप जलशुद्धीकरण केंद्रामध्ये परीक्षण रक्षण विषयक हाती घेण्यात आलं असून या कामांमुळे 24 एप्रिलपर्यंत मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 5% पाणी कपात केली जाणार आहे। तर आता शिक्षण आयुक्तालयामध्ये मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या 80% पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। यामध्ये गट क संवर्गातील 23 पदं भरली जाणार आहेत आणि त्यासाठी 23 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीमध्ये अर्ज केले जाणार आहेत। तर दादर पंढरपूर दादर एक्सप्रेसचा मिरज सांगली मार्गे साताऱ्यापर्यंतचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या गाडीला विस्तारित मार्गावर सांगोला, म्हसोबा, डोंगरगाव, जत रोड, त्याचबरोबर ढालगाव, कवठे महाकाळ, मिरज सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर आणि कोरेगाव हे थांबे असणार आहेत। तर नागपूरच्या रेशीम बागेमध्ये आजपासून 17 मार्चपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा होणार आहे। शताब्दी वर्षात संघाची वर्षभराची रणनीती ठरणार असून सरकार्यवाह पद्धती होसबळे यांच्या फेरनिवडीची सुद्धा शक्यता आहे। जळगावच्या भुसावळ तालुक्यामधील काहूरखेडा येथील शेतकरी पीक विम्यापासून वंचित असून अवकाळी पावसामुळे नुकसान होऊन पंचनामे करून देखील शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यथा मांडली आहे। जळगावमध्ये बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी उभारलेला पंपिंग स्टेशनचा स्लॅब कोसळलाय। तर सेंटरिंगला नीलगाईचा कळप धडकल्यानं स्लॅब कोसळल्याचं उपअभियंत्यांनी म्हटलंय। तर पंपिंग स्टेशनचं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटलांनी केलाय। बुलडाण्याच्या नांदुरा मलकापूर मार्गावर गोवंशाची अवैध वाहतूक सुरू असल्याचं उघडकीस आलंय। तर स्थानिकांच्या माहितीमुळे पोलिसांनी गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर ताब्यात घेतलाय। बदलापूरमध्ये पालिकेसमोर पूरबाधित शेतकरी संघर्ष समितीचं उपोषण सुरू असून मागण्यांवर निर्णय न घेतल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर 1.5 लाख बाधित शेतकरी रहिवासी बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीनं दिलाय। उल्हासनगरच्या सेक्टर 17 परिसरामध्ये एक भरधाव कार एका दुकानामध्ये शिरली। अपघाताचा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रविकांत तुपकर पुन्हा मैदानात उतरले आहेत। येलो मॅजॅकमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर जळगावमधील बांभोरी इथं दारूबंदीसाठी महिलांनी मंत्री गुलाबराव पाटलांना घेराव घातलाय। सर्रासपणे दारू विक्री होत असल्याबाबत या महिलांनी गुलाबराव पाटलांकडे तक्रार मांडली आहे। तर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि कंत्राट भरती रद्द करून कायमस्वरूपी नोकरी द्यावी, युवकांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। तर धाराशिव शहरामधील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे नागरिक त्रस्त झालेत। या प्रश्नाकडे आता वाहतूक पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय। तर ही समस्या तातडीनं सोडवावी अशी मागणी नागरिक करत आहेत।
न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रामध्ये एनडीएला मोठा विजय मिळण्याचा अंदाज समोर आलाय. तर राज्यामधील 48 जागांपैकी 41 जागा या महायुतीला मिळतील असा अंदाज व्यक्त होतोय. तर इंडिया आघाडीला 7 जागा मिळतील असा अंदाज आहे. न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये गुजरातमध्ये शतप्रतिशत भाजपचा विजय होण्याचा अंदाज समोर आलाय. राज्यामधील 26 पैकी 26 जागांवर मोदींचा भाजप जिंकण्याचा अंदाज वर्तवला जातोय. राजस्थानमध्ये भाजपचा जोरदार विजय होण्याचा अंदाज आहे. न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये राजस्थानमधील 25 पैकी 25 जागा भाजप जिंकतील असा अंदाज समोर आलाय. तर इंडिया आघाडीला एकही जागा मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते. आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18.